श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। कार्तिक मास भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आराधनेसाठी समर्पित असलेला कार्तिक महिना। यावर्षी कार्तिक महिना सुरू झाला आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच 28 तारखेला। चातुर्मासातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भगवान विष्णूंच्या सेवेचा हा महिना। या महिन्यामध्ये कार्तिक स्नान, दान, दीपदान, जप, तप, भगवान विष्णूंची सेवा, माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे। तसंच कार्तिक मासामध्ये आपले अनेक महत्त्वाचे सण देखील आपण साजरे करत असतो। या कार्तिक महिन्याचं महत्त्व काय आहे, कार्तिक मासाचं व्रत कसं करावं, कोणते नियम पाळावेत, कार्तिक स्नान का करावं, तसंच भगवान विष्णूंची कार्तिक मासामध्ये कुठली सेवा करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शरद पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला कार्तिक मासाची सुरुवात होत असते आणि कार्तिक पौर्णिमेला कार्तिक मासाची समाप्ती होत असते। कार्तिक महिना हा आपल्या सर्व प्रकारच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महत्त्वाचा मानला जातो। आध्यात्मिक उन्नतीसाठी, त्याचप्रमाणे आपलं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी कार्तिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा आपण केली पाहिजे। आपले सर्व जे महत्त्वाचे सण आहेत ते देखील कार्तिक मासातच येतात। त्यामध्ये प्रामुख्याने भाऊबीज, दीपावली, दिवाळी पाडवा, कार्तिक एकादशी हे सण देखील कार्तिक महिन्यातच येतात। या मासाला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं। भगवान श्रीकृष्णांचा, भगवान विष्णूंचा आवडता असा मास आहे, कारण या मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचं तुलसी मातेबरोबर विवाह आपण लावतो। अधिक मासाप्रमाणेच कार्तिक महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेला समर्पित असतो। जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा, मंत्र साधना, पारायण या महिन्यात जरूर करावी। जिथं भगवान विष्णू असतात तिथं माता लक्ष्मी असते। विष्णूंची सेवा जर आपण केली, माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये स्थिर होईल। त्यामुळं जो कोणी कार्तिक मासामध्ये, दामोदर मासामध्ये भगवान विष्णूंची मनोभावे सेवा करेल, भगवान विष्णू त्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या सर्व मनोरथ पूर्ण करतात। अशा माणसाच्या घरामध्ये लक्ष्मी वास करते, त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही, सर्व गोष्टींची भरभराट त्याच्या घरामध्ये असते। भगवान श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा हिनं मागील जन्मी कार्तिक व्रत केल्यामुळं, कार्तिक एकादशी श्रद्धेने केल्यामुळं पुढील जन्मी भगवान श्रीकृष्णांना तिनं पती म्हणून प्राप्त केलं होतं। आता आपण बघूया कार्तिक महिन्यामध्ये काय करावे। कार्तिक मासाची सुरुवात झाली आहे 28 ऑक्टोबर रोजी, त्याची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी। या दरम्यान कार्तिक मासामध्ये कार्तिक स्नानाला महत्त्व आहे म्हणून कार्तिक स्नान केलं जातं। कार्तिक स्नान, कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला किंवा तीर्थस्नानाला महत्त्व आहे। तीर्थस्नान किंवा गंगास्नान शक्य नसलं तर काय करायचं, आपल्या घरातच ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी उठायचं, स्नान करायचं। स्नान करत असताना हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करायचं। असं केल्याने देखील गंगा स्नानाचं पुण्य मिळतं। दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दीपदान करणं। संध्याकाळच्या वेळेला आपल्या घराजवळ कुठेही मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दीपदान करावे। शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं। कार्तिक मासामध्ये दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे, अत्यंत पुण्य फलदायी असं समजलं जातं। तिसरं महत्त्वाचं म्हणजे सकाळी स्नान केल्यानंतर विशेषतः महिलांनी तुळशी पूजन न चुकता रोज करावं। तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, तुळशी मातेचा मंत्र म्हणायचा, नमो रमस्ते तुलसी पापम हर हर प्रिये हा मंत्र म्हणायचा। रोज न चुकता सूर्यदर्शन घ्यायचं, स्वच्छ राहायचं, सुचिरभूत राहायचं, मनावरती प्रत्येक अवयवावरती संयम ठेवायचा। कार्तिक महिन्यामध्ये भांडणं, कलह टाळावा, निंदा करणं, खोटं बोलणं, विशेषतः स्त्रियांचा अपमान करणं टाळावं। ज्यांना शक्य असेल त्यांनी गादीवर, पलंगावर न झोपता जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपावं। शक्य झाल्यास कार्तिकी एकादशीचा उपवास प्रत्येकानं अवश्य करावा। या संपूर्ण महिन्यामध्ये मद्यपान टाळायचं, मांसाहार टाळायचा, कांदा लसूण आपल्या जीवनामध्ये वर्ज्य करायचं। या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी। यामध्ये प्रामुख्याने विष्णू सहस्रनामाचं आपण रोज पठण करा। संक्षिप्त भागवत हा छोटा ग्रंथ आहे, या ग्रंथाचं पठण करावं। त्यानंतर भगवान विष्णूंचा कोणताही मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः किंवा विष्णू गायत्री मंत्र या मंत्रांचं आपण पठण करावं। तर यातील जी जी सेवा, जे जे नियम आपल्याला शक्य होतील तेवढे आपण जरूर पाळावेत, सेवा कराव्यात।
माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती नेहमी राहील. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम श्री विष्णवे नमः.